डेली फॅशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ आहे आपला बोटनेक ब्लाऊजचा. स्टिचिंग करून दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप. तर व्यवस्थित व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि मध्ये मध्ये मी ज्या टिप्स सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा ब्लाऊज आजचे ब्लाऊज कसे वाटले ते. तर चला अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. आणि हे कप्सवाले ब्लाऊज आहे म्हणून याला अस्तर आपण डबल लावतो, म्हणजेच अस्तरचे दोन भाग कापलेले आहेत आणि वरचा एक. तर मी आधी अस्तरला अस्तर जोडून घेतलेलं आहे एक भागाला, आता हे अस्तर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. आणि आता कप्स लावायचे आहेत. इथून आपल्याला 2.5 इंच माप सोडायचं आहे. उंचीला कमी असेल तर 2.5 इंच सोडायचं आणि 15 पासून स्टार्ट झाली म्हणजे आपल्याला 3 इंच खाली माप सोडायचं असतं कप्स लावण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला कप्स लावायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कप्स लावून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला हे जे वरचं कापड आहे याला जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तरला अस्तर. त्याच्या आधी आपल्याला प्रिन्सेस कटोरीवरती डबल टिप टाकून घ्यायची आहे. दाब शिलाई करून घ्यायची, दोन शिलाई करायच्या आहेत आपल्याला डबल, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग दिसेल आणि ब्लाऊजही टिकेल आपलं. अशा पद्धतीने हे कटोरीवरती शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला अस्तरला अस्तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे चारी बाजूंनी. अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मी ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी कॅनव्हासच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच ज्या आकाराने गळा होता त्याच आकाराने आधी माप टाकायचं आहे आणि त्याच आकाराने आपल्याला ह्या 1.25 किंवा 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आकाराप्रमाणे. आणि त्याला पेपर कॅनव्हस येतं हे व्यवस्थित चिपकवून घ्यायचं. जो शायनिंगचा भाग असतो पेपर कॅनव्हसचा तो आपल्याला कापडला चिपकवायचा असतो. अशा पद्धतीने कॅनव्हसच्या पट्ट्या मी गळ्याच्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने गळ्यावरती गळपट्टी लावून घ्यायची आहे. आणि पाईपिंगची पट्टी असो की आपली साधी पट्टी असो गळ्याला ओढायचं नाही आहे, जेणेकरून आपला गळा जसा कट केलेला आहे त्याच पद्धतीने यायला पाहिजे, नाहीतर आपला गळा बिघडू शकतो पूर्ण, म्हणजे उलटू शकतो. व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला खालच्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. मागच्या भागाला जशा पट्ट्या लावतो सेम पद्धतीने आपल्याला इथे पण पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. आणि प्लेलिस्टमध्ये पण आपले भरपूर व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ पण नक्की बघा नवीन असाल तर. बरेच जण सबस्क्राईब करता पण जी बेलची घंटी असते त्याच्यावर क्लिक करत नाही म्हणून नोटिफिकेशन येत नाही. बऱ्याच मैत्रिणी मला म्हणत होत्या की नोटिफिकेशन येत नाही, त्यांच्यासाठी सांगते
नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला अजून बाकीच्या डिझाईनही बघायचे असतील तर कम्युनिटीला पण बघू शकता तुम्ही. तिथेसुद्धा फोटो पोस्ट केलेले आहेत ब्लाऊज डिझाईनचे, तर तिथे जाऊन चेक करा. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला जो मधला कापड आहे तो नंतर कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजेच तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आता याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. मागच्या उकांचा आहे आणि प्रत्येक गळपट्टी लावताना आपली गळपट्टी लावल्यानंतर बारीक खाचे मारायचं, विसरायचं नाही, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येईल गळ्याला.
तो आपला कटवर्कची लेस आहे। तर आपल्याला या कटवर्कच्या लेसला अजून गोल्डन कलरची पट्टी असते, तर ती पट्टी काढून मग लावायची आहे ही कटवर्कची लेस, जेणेकरून व्यवस्थित ब्लाऊज दिसेल, बटबटीत दिसणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला ही कटवर्कची लेस लावून घ्यायची आहे। खूप सुंदर असा आपला बोटनेकचा गळा तयार झालेला आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर व सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आणि ज्या मैत्रिणींना आवड असेल शिवण क्लासची, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आता आपण बाहीला सुद्धा अशाच पद्धतीने पट्टी फोल्ड करून लावून घ्यायची आहे। त्याच्यावरती आपल्याला लेस पट्टी लावून घ्यायची आहे कटवर्कची। ब्लाउज रेडी झालेला आहे आपलं अशा पद्धतीने। तर तुम्हाला ब्लाउजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला